जो मीटिंग हुई और आप सभी लोगों को पता है कि मुंबई शहर में और महाराष्ट्र में कोरोना की जो संख्या बहुत बढ़ रही है, उसी को ध्यान में रखते हुए आज मीटिंग में बहुत सारे निर्णय लिए गए हैं और बहुत सारे कड़क निर्णय लिए गए हैं। जैसे कि पहले से ही रात को जो संचार बंदी चालू थी, अब उसमें ये बदलाव होगा कि सिर्फ एसेंशियल सर्विस वालों को ही रात में गाड़ी चलाने की परवानगी मिलेगी। सर, कितने बजे से कितने बजे तक का टाइम होगा? वो 8 से लेकर सुबह 7 तक का जो है वो एसेंशियल सर्विस जो होगी, सिर्फ उन्हीं को गाड़ी चलाने की परवानगी मिलेगी। जिस तरीके से रेस्टोरेंट्स को, जो मॉल्स हो गए, दुकानें हो गए, ये सारे लोगों को पहले से ही रात में बंदी थी और उन लोगों को सिर्फ टेक अवे, यानी अभी सिर्फ जो है टेक अवे और पार्सल की जो है फैसिलिटी दी जाएगी, बाकी बंद किया जाएगा। बाकी इंडस्ट्रीज़ के बारे में भी पूरी तरीके से गाइडलाइंस बनाई गई है, बहुत डिटेलिंग भी हुई है। वो सारी चीज़ें जो है आपको जो है वो जो SOP बन रही है, जो गाइडलाइंस बन रही है, वो सारी चीज़ें आपको डिटेलिंग में बताई जाएगी। लेकिन इंडस्ट्री किस तरीके से चलेगी, उसके टाइम्स क्या होंगे और उसमें अगर कोई कोरोना से इफेक्ट होता है तो जो इंडस्ट्री चला रहा है उसी के ऊपर पूरी जवाबदारी रहेगी। रात में सिर्फ बेकरी हो गई, मेडिकल स्टोर्स हो गया या एसेंशियल में जो ज़रूरत चीज़ें हैं वही अलाउ किया जाएगा, और ऑफिसेज के मामले में वर्क फ्रॉम होम अलाउ किया जाएगा। सिर्फ वो ऑफिसेज शुरू की जाएगी जिसमें इंश्योरेंस के मामले हो, जिसमें मेडिक्लेम्स के हों, जिसमें इलेक्ट्रिसिटी से रिलेटेड हो, महानगर पालिका से रिलेटेड हो। जिस तरीके से पहले एसेंशियल सर्विस में कॉल सेंटर्स और ऑफिसेज को अलाउ किया गया था, उसी तरीके से जो है अलाउ किया जाएगा। सर, मराठी में बोला। उसके अलावा भी जो थिएटर्स वगैरह हैं, नाट्य घर वगैरह हैं, इसको जो है टोटल जो है बंदी की गई है। आज जो बैठक झाली, और बाकी सरकार जो है NCP और शिवसेना, इसमें मतभेद हैं लॉकडाउन को लेकर? अभी जो हमारी मीटिंग हुई इसमें सभी दलों के मंत्री थे, और मीडिया से हाथ जोड़ के विनती करूंगा कि अपना खुद का जो है व्यू ना वापरें। हमारे सारे व्यू के साथ ही जो है ये हम SOPs और गाइडलाइंस जो ला रहे हैं, हर एक की बातों में से एक एक बातें निकाल के अपनी ना चलाएं। जो भी डिसीजन लिया जाता है वो कैबिनेट में सबके सहमति से लिया जाए। सर, सर्वात महत्त्वाचं आहे 10वी 12वीच्या संदर्भात, परीक्षा संदर्भात घेण्याबाबत काय निर्णय झालाय का? हो, त्याच्याबद्दल विशेष करून या कॅबिनेटमध्ये जे जे निर्णय होणार येत्या कॅबिनेटमध्ये ते आपल्या समोर ठेवण्यात येईल। पण 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील असं आधी ठरलंय, आता आपण एक प्रकारचं मिनी लॉकडाऊन सुरू करतो आहोत, पण असं असताना या परीक्षा घेतल्या जातील का? आपण लॉकडाऊन बोलल्यानंतर लोकांमध्ये भीती निर्माण होते, म्हणून आपण गाईडलाईन्स जे आहे ते स्ट्रिक्ट करतो। गाईडलाईन्स स्ट्रिक्ट केल्या म्हणजे लोकांना कळतं की बाबा एवढी गंभीरता नाही आहे, सर्वसामान्य जीवन चालू शकतोय, पण त्याने विशेष करून आपले आणि आपले परिवाराची आणि आपली लोकांची जबाबदारी गरजेचं आहे। आणि परीक्षाबद्दल मी परत सांगतोय की येत्या कॅबिनेटमध्ये सविस्तर कसे एक्झामिनेशन घेता येईल, पुढची कारवाई कशी असणार किंवा शाळा कशी कुठे चालू करायची असणार, त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला देण्यात येईल। सर, लग्न समारंभांबाबत आणि अंत्यविधींबाबत काही विशेष वेगळी नियमावली? यामध्ये फक्त 20 लोकांना अंतिम विधीमध्ये हे करता येणार आहे, बाकी आधीच सांगितलंय की जेवढी धर्मस्थळं आहेत ते सर्व जे आहे ॲज गुड ॲज बंदच असतील। ठराविक जे आतमधी कर्मचारी किंवा जे गुरु असतात, धार्मिक गुरु असतात ते, किंवा सोसायटी आपले ट्रस्टचे जे काय ठराविक लोक असतात, जसा आधी SOP काढला, गाईडलाईन्स काढली होती, त्याच पद्धतीवरती ते चालू राहतील। लग्न समारंभाबद्दल पण जे आहे आता आणखीन कमी करण्यात आलेली, त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती एका तासामध्ये भेटेल। विरोधी पक्ष नेत्यांशी देखील मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला होता, राज ठाकरेंशी पण संपर्क साधला होता, काय बैठकीमध्ये अशाबद्दल चर्चा झाली का? कोणाबरोबर संपर्क साधला? हे मीटिंग घेण्याच्या आधी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या राज्याचे जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली, फिल्मचे जे मोठे मोठे डायरेक्टर प्रोड्युसर आणि ॲक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली, जे मार्केट्समधील असोसिएशन्स आणि जे त्यांची कमिटी आहे त्यांच्याबरोबर चर्चा केली, रेस्टॉरंट ओनरबरोबर पण आमची चर्चा झालेली आहे। आणि हे सगळं चर्चा करत असताना टास्क फोर्सला सोबत घेऊन, टास्क फोर्सचे जे
त्यांचा जे म्हणणं आहे ते सर्वात लक्षात घेऊन हे आपण जे नवीन एसओपी आणि गाईडलाईन्स काढले. विमान प्रवासाबाबत काही निर्णय झाला आहे? डेफिनेटली त्याच्याबद्दल पण जे डिप्लोमॅट असतात त्यांच्यासाठी आधी जसे नियम होते तेच ठेवण्यात येणार आहे. आणि जसं कंपल्शन आहे की जे आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल जाण्या किंवा येण्यामध्ये जे आरटीपीसीआर आपण कंपल्सरी ठेवलं होतं ते तसंच कायम राहणार. पण प्रवाशांना प्रवास करता येईल की आंतरराष्ट्रीय विमानं आपण बंद करतोय मुंबईतून जाणारी किंवा मुंबईत येणारी असं काही? सध्या आंतरराष्ट्रीय विमानाबद्दल कुठलीही चेंजेस नाही. सर जसं इंटरराज्यमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय विमान चालत आहे तसेच चालत आहे. सर वाढत्या जिल्ह्यांमध्ये जी कोरोनाचं प्रमाण आहे त्या संदर्भात जिल्हा बंदी असं काही करण्यात येणार आहे काही ठराविक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढतं? मी आधी सांगितलं की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये एसओपी आणि गाईडलाईनचं पालन होत नसणार किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रुग्ण अपेक्षापेक्षा जास्त वाढत असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्री आणि त्या जिल्हा अधिकारी किंवा त्या कमिशनरला पूर्ण अख्तियार आहे डिसिजन घेण्याचं. सर 100 ते 200 जे आहे हॉस्पिटलमध्ये वेटिंग लिस्ट आहेत त्या संदर्भात काही? बरेच लोकांना शासकीय रुग्णालयात जमत नाही म्हणून ते प्रायव्हेट रुग्णालयात जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि म्हणूनच तिथे गर्दी होत आहे. खरं म्हणजे लोकांना हे कळलं पाहिजे की शासकीय असल्या की प्रायव्हेट असल्या त्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शन आणि जे पॅरामीटर जे औषधाचं आहे ते सेमच आहे. देखिए हमने कोई भी ट्रांसपोर्टेशन महाराष्ट्र के अंदर बंद नहीं किया है. जो ये संचार बंदी हमने लागू की है ये पूरे महाराष्ट्र के लिए लागू की गई है. रात में पूरी तरीके से पाबंदी रहेगी. रात में सिर्फ एसेंशियल सर्विस के लिए ही लोगों को ट्रैवल करने के लिए अलाउ किया जाएगा. उनकी गाड़ियां अलाउ की जाएगी. रही बात बसेस की टैक्सीज की और एसटी बसों की तो इसमें जितनी सीटिंग कैपेसिटी है उतने लोगों को ही दिन में जो है अलाउ किया जाएगा. रेस्टोरेंट्स के मामले में बिल्कुल सिटिंग अलाउ नहीं किया गया. खाली उनको पार्सल्स और टेक अवे अलाउ किया है. उसके अलावा मॉल्स को जो है पूरी तरीके से बंद रखा है. मॉल्स के अंदर अगर किसी को शुरू करना है तो उसको वैक्सीनेशन लेना होगा उसके बाद वो अपनी दुकान शुरू कर सकता है या उसको आरटीपीसीआर करके 15 दिन की मुद्दत तक ही वो आरटीपीसीआर की वैल्यू होगी और वो दुकानें शुरू कर सकते हैं. सर कांग्रेस इसको लेकर विरोध कर रही थी लॉकडाउन को लेकर ऐसी भी खबरें सामने आ रही हैं. नाना पटोले ने इसका विरोध किया था. ये लॉकडाउन थोड़ी है. ये तो हमने जो गाइडलाइंस है उसको कड़क किया है. जो एसओपी से उसको कड़क किया है. इंडस्ट्री किस तरीके से चलना चाहिए इंडस्ट्री में कितने लोग होने चाहिए और उतने लोगों की जवाबदारी किसकी होनी चाहिए. आज अगर केसेस बढ़ते हैं तो सब में इसका सहयोग होना चाहिए. तो इसको तो लॉकडाउन नहीं. लॉकडाउन तो उससे कहते हैं कि कंप्लीटली सारी चीज़ें शट डाउन करें. हमने हमारा रिस्ट्रिक्शन बहुत कड़क किया इसलिए कि आज हम खुद आज कई मार्केट घूमे. मुंबई शहर में कई मार्केट में गए. आपने देखा होगा कि बहुत ज़्यादा गर्दी थी. तो ऐसे मार्केट्स के अंदर जो है बहुत लिमिटेड लोगों को छोड़ा जाएगा या ऐसी मार्केट के अंदर जहाँ पे लोग फिर भी नहीं माने तो लोकल अधिकारी उसको पूरा शट डाउन करने का उसको अख्तियार रहेगा. सर लिकर शॉपच्या बाबतीत नेमका काय निर्णय झालाय? वाईन शॉप लिकर शॉप सुरू होणार का? वाईन शॉप लिकर शॉप किंवा जे रेस्टॉरंट असतील त्यांना त्यांची बॉटल सील्ड बॉटल पार्सल देण्यामध्ये काही हरकत नाही. ते परवानगी आधीही देण्यात आली होती. आधी जेव्हा आपण संचारबंदी किंवा लॉकडाऊन लावलं तर त्या टायमालाही त्यांना हे आदेश देण्यात आले होते की त्यांनी ते सील बॉटल त्यांना देण्यात आली. सर रिक्षा आणि टॅक्सी आणि जे बसेसवर तुम्ही म्हटलेलं आहात कमी प्रमाणात म्हणजे गर्दी होईल त्याचं कसं नियोजन केलं? नियोजन म्हणजे बसेसमध्ये जेवढी जागा आहे किंवा रिक्षा किंवा टॅक्सी टॅक्सीमध्ये 50% रिक्षामध्ये पण तसेच आणि जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्या ट्रान्सपोर्टला जे सिटिंग कॅपॅसिटी तेवढीच त्या लोकांना त्यांना आतमध्ये घेता येईल आणि जे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे त्यांच्यावरती पण हेच लागू राहणार. सर रेल्वेच्या बाबत मुंबई लोकलच्या बाबत आपण काही ठराविक वेळा दिलेल्या आहेत सर्वसामान्यांसाठी. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरती काही निर्बंध आहेत? नाही सगळ्यांना हे लागू होणार आहे. जर ट्रेनमध्ये जेवढी सिटिंग कॅपॅसिटी तेवढेच लोकांना आपण आतमध्ये जाऊ देऊ. आपण रेल्वे पोलीस आणि लोकल पोलीस ही सरकारता घेऊन जेवढी गर्दी होता कामा नव्हे आता गर्दी टालायची. आपल्याला हे चेन तोडायचं आहे. हा चेन तोडण्यासाठीच एवढे डिटेलिंगमध्ये सविस्तर म्हणजे धार्मिक स्थळपासून रेस्टॉरंटपासून फॅक्टरीजपासून इंडस्ट्रीजपासून सगळ्यांना लक्षातच घेऊन हे निर्बंध आणि संचारबंदी हा पूर्ण राज्यात लागू राहणार. सर महत्वाचं म्हणजे जिथे एपीएमसी मार्केट आहे किंवा मार्केट परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि कोरोना वाढण्याचा धोका आहे तर त्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आले आहेत का? त्या संदर्भात जसं मी आपल्याला बोललो की जे मार्केट्स आहेत किंवा जे इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीने कुठल्या बेसिसवरती चालवावा किंवा उघडावा त्याच्याबद्दल सविस्तर डिटेलिंग टायमिंग किती लोकं असली पाहिजे हे सविस्तर डिटेल आपल्याला आता थोड्या वेळात
लेखी स्वरूपाने नाही. सारे ट्रांसपोर्टेशन के बारे में यही फैसला किया गया है कि जो गवर्नमेंट ट्रांसपोर्टेशन है उसमें जो सिटिंग कैपेसिटी है बस उतने लोगों को अलाउ किया जाएगा. प्राइवेट जो ट्रांसपोर्टेशन है उसके अंदर भी जो है उसी तरीके से अलाउ किया गया है. और रिक्शा, टैक्सी और पर्सनल गाड़ी जो लोग चलाएंगे उसको जो है 50% पे जो है उनको चलाना है और रात में किसी को भी सफर करने की परवानगी नहीं है. सर, मॉलच्या बाबतीत तुम्ही म्हणलात की जर मॉल खुले ठेवायचे असतील तर टेस्टिंग करावीच लागेल. जर मॉलमध्ये पूर्ण क्षमतेने टेस्टिंग करणं अपेक्षित आहे की रँडम टेस्टिंग जशी आता सुरू आहे तशी करणं अपेक्षित आहे की मॉल पूर्णतः बंदच ठेवायचे? मॉल तर सध्या पूर्णतः बंदच राहणार आहे. मॉलमध्ये जर कोणाला दुकान उघडायचं असेल तर त्यांनी वॅक्सिनेशन घेणं कंपल्सरी आहे. जर वॅक्सिनेशन त्यांनी नाही घेतलं तर त्यांनी RT-PCR करावं लागेल. RT-PCR केल्यानंतर त्याची मुदत फक्त 15 दिवस राहणार, तरच तो दुकान उघडू शकतो. आणि आतमध्ये जे जाणारे लोक असतात त्यांनाही कंपल्सरी RT-PCR किंवा कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड जे काय आहे ते त्यांना घ्यावं लागेल. सर, लॉकडाऊन लागणार आहे म्हणून परप्रांतीय आपल्या गावी जात आहेत, तर त्या परप्रांतीयांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, आता जिथे जिथे शूटिंग्स वगैरे आहेत त्या लोक स्वतः आपला ज्यांना शूटिंग करायची असेल ते व्यवस्था करते राहण्याकरता, आपले आर्टिस्ट किंवा आपल्या कर्मचाऱ्यांकरता. इंडस्ट्रीमध्ये पण तशीच SOP आपण केलेली आहे. आता आधीच्या काळामध्ये रातोरात बंद करण्यात आलं होतं म्हणून लोकांचे हाल झालेले आहे, पण आजच्या स्थितीमध्ये कुठलंही ट्रान्सपोर्टेशन आपण बंद केलेलं नाही, फक्त 50% वरती आपण आणलेलं आहे. त्या स्वरूपाने मला नाही वाटत की मायग्रंट वर्करला किंवा कोणाला त्रास होणार. सर, आरोग्य सेवेसंदर्भात काय निर्णय घेण्यात आलेले आहेत? कुठेतरी बेड कमी आहेत आणि त्या संदर्भात आपण इतर राज्यांची काही मदत घेणार आहोत का? आजच्या स्थितीमध्ये मुंबई शहरामध्ये किंवा राज्यात आजच्या स्थितीमध्ये बेडची कमतरता कुठेही नाही. पूर्ण क्षमतानी सगळे आपले जेवढे जम्बो फॅसिलिटीज आपण तयार केले होते ते चालू ठेवलेले आहेत. आपले महानगरपालिकाचे, राज्य शासनाचे सर्व ठिकाणी बेड्स अवेलेबल आहेत. काही ऑक्सिजनचे बेड जर कमी झाले तर आपण ताबडतोब जम्बो फॅसिलिटीजमध्ये आपण ते पूर्ण करून घेतो आहे. आजही आपल्याकडे व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे जे ऑक्सिजनचे लागणारे बेड्स आहेत ते पण आपल्याकडे अवेलेबल. हे आपल्या हाताबाहेर जाता कामा नव्हे म्हणून हे एवढे कठोर जे आपण आता हे गाईडलाईन्स करण्यात आले. सर, इतर राज्यांची काही मदत घेतली जाणार का जर का कुठे कमी पडल्यास? काही ज्या ठिकाणी कोरोनाचं संक्रमण कमी आहे त्या राज्यांची काही मदत घेतली जाणार का? नाही, आत्ताच्या स्थितीमध्ये तर सरकार सक्षम आहे आणि सरकारला डेफिनेटली केंद्र सरकारने आणखीन आर्थिक मदत द्यावी, कारण एवढे मोठ्या संख्येने जर इथे रुग्ण वाढत असतील तर या राज्याला मदत करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने पण याच्यात लक्ष देऊन जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्याला मदत करावी. सर, लसीकरण 24 तास सुरू ठेवणार का? कारण आता रुग्णसंख्या वाढते, लसीकरणाबाबत काही निर्णय झाला? लसीकरण मध्ये भरपूर सेंटर्स, भरपूर हॉस्पिटल्स आपण उघडलेले आहेत आणि कुठेही गर्दी होत नाही. प्रत्येक ठिकाणी 1000 पेक्षा जास्ती क्षमता आत्ता आपल्याकडे आहे. जर गर्दी होण्याची शक्यता लागली तर आणखीन आपण पाहिजे एवढी सेंटर्स उघडूया. सर, तुम्ही दादर परिसर फिरलेला आहात का? फेरी आज ही लोकप्रधान हिंदी चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन प्रेस कीजिए.